नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तरी आहे टोयोटा इनोवा हायक्रॉस हायब्रिड झेड एक्स टॉप एंड व्हेरियंट. यामध्ये आपण ऑटोमॅटिक एसी बद्दल बोलणार आहोत, जे या गाडीत भेटतो. शॉर्ट मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे हाऊ टू यूज अँड ऑल दॅट. ठीक आहे. बेसिकली तर या सेंटरला बघू शकता तुम्ही, छोटीशी स्क्रीन पाहायला भेटते. खाली कंट्रोल्स, हे पण कंट्रोल्स आहेत, बटन्स आहेत, हे एसी व्हेंट्स आहेत. तर काय काय ऍप्लिकेशन आहे, कसं काम करतं, त्याच्याबद्दल आपण बोलूया. सगळ्यात प्रथम एसी व्हेंट्स कुठे कुठे बघायला भेटतात. इथे दोन आहेत, लेफ्ट साईडला एक आहे, राईट साईडला एक आहे. आणि याची खासियत काय मालूम आहे, तर तुम्हाला इथे इथे आहे ना, इथे तुम्हाला कप होल्डर्स पण पाहायला भेटणार आहे. सो तुम्ही काही एखादी बॉटल चिल करायचे तुम्ही ते पण करू शकता. दुसरे पाठीमागे तुम्हाला बघू शकता, इथे एक एसी व्हेंट आहे आणि तिकडे तुम्हाला शेवटी एक एसी व्हेंट पाहायला भेटतो. तर हे कसं काम करतं, हे डोअल झोन एसी आहे, ऑटोमॅटिक एसी तुम्हाला बघायला भेटतो. तर बघू शकता इथे हे व्हेंटिलेटेड सीट्स फॉर लेफ्ट साईड. ओके, हे एक फॅन स्पीड बघू शकता, तीन टाईपमध्ये फॅन स्पीड आहे. ओके, थ्री टाईप. आणि इकडे राईट साईडचं एसी फॅन स्पीड ॲडजस्ट करायसाठी ऑप्शन आहे फॉर युअर व्हेंटिलेटेड सीट. ठीक आहे. याच्या खाली तुम्ही बघू शकता हा फॅन कमी जास्त करायला ऑप्शन. ओके, दुसरा तुम्हाला फ्लो चेंज करायचे सपोज. ओके, हा पुढे आणि खाली, दुसरा फक्त खाली. देन अगेन फ्रंट डिफॉगर. ओके, देन हा फक्त फ्रंट फेसियल, म्हणजे समोरून फक्त इथून हवा येणार. देन फ्रंट आणि खाली. ओके, म्हणजे पायाकडून पण हवा येणार, वरून पण हवा, तुमच्या फ्रंटच्या एसी व्हेंटपासून सुद्धा हवा येणार आहे मित्रांनो. नेक्स्ट आहे इथं रिअरचा. ओके, जेव्हा तुम्ही रिअरचं बटन दाबाल तेव्हा हा रिअरचं टेम्परेचर तुम्हाला तिथे बघायला भेटेल. दॅट टाईम तुम्ही हे कमी जास्त करू शकता युझिंग दीज नॉब्स. ओके, प्रेस करायचे खालीवर. आणि जेव्हा फ्रंटचे पण तुम्हाला यूज करायचे हे सगळे, दॅट टाईम तुम्हाला हे कमी जास्त तुम्ही असे यूज करू शकता. दॅट टाईम तुम्हाला हे रिअर प्रेस करायचे, तेव्हा तुमचं फ्रंटचे तुम्ही एसी व्हेंटचे सेटिंग. हा एसी. ओके, देन हा रिसर्क्युलेशन मोड. ओके, हा फ्रंट, डिरेक्टली फ्रंट डिफॉगर चालू करू शकता, रिअर डिफॉगर. ओके, देन ऑफ. आणि रिअरचं ऑफ करायचे तर रिअरचं बटन दाबा आणि ऑफ बटन दाबा, तुमच्या रिअरचा बंद होणार आहे. हा ऑटोमॅटिक दाबलं तर डायरेक्ट चालू होणार आहे. ओके, हा पुन्हा चालू करायसाठी तुम्हाला डबल ऑटोमॅटिक चालू करायचे, किंवा पाठीमागचा चालू होईल. तर दीस आर द एसी व्हेंट्स. ऑटोमॅटिक एसीचे काही सेटिंग्स आहेत ते तुम्हाला मी एक्सप्लेन केले. पाठीमागे जाऊया, पाठीमागे काय काय एक्सप्लेन आहे ते पण सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, रिअरमध्ये अशा प्रकारे तुम्हाला छोटीशी स्क्रीन बघायला भेटते. इथे युजिंग टेम्परेचर कमी जास्त तुम्ही करू शकता. ओके, पुढे पण ऑप्शन आहे, पाठीमागे सुद्धा तुम्हाला सेटिंग्स दिलेले आहेत. ओके, ऑटोचं बटन, ऑफचं बटन, फॅन स्पीड कमी जास्त करायला. ओके, आणि हे तुम्ही बटन दाबून तुम्ही ही रूफ लाईट आहे ना ती चालू कमी बंद करू शकता, ही रूफ लाईट, हे बटन दाबून. तर आणि खाली दोन चार्जिंग पोर्ट पाहायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, हे कम्प्लीट तुम्हाला मी इन्फॉर्मेशन सांगितली ऑटोमॅटिक एसीबद्दल. टोयोटा इनोवा हायक्रॉस हायब्रिडमध्ये बघायला भेटते आणि कसं तुम्हाला यूज करायचं त्याच्याबद्दल शॉर्टमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.